स्टार प्रवाहावरच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर मी आज आहे आणि आता नवरीबाई आहेत माझ्याबरोबर फार एक्सायटेड म्हणजे गेले तीन दिवस ते याच कपड्यात आहेत लग्नासाठी दोन दिवस याच कपड्यात असणार आहे मी <laughs> उत्साह हो एक टक्क्याचाही मावळलेला नाहीये प्रतीक्षा खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच तुझं पण खूप खूप स्वागत आपण खूप महिन्यांनी भेटतोय केस हॅ ना कशी आहेस आ कमाल धमाल एवढी एक्सायटेड ब्राईड मी आज पहिल्यांदा बघितली आहे सेटवर म्हणजे तीन दिवस आपण त्याच कपड्यात आहोत आपण शूट करतोय लग्नाचा सिक्वेन्स तरीही उत्साह कायम कसा काय कुठून आली आहे ही एनर्जी अगं मुळातच लग्न हा विषय मला असा खूप 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 आवडतो बचपन बचपनचेही म्हणजे शादी का बडा शॉक आहे त्यामुळे हो मला असं आवडतं आणि स्पेशली पहिल्यांदा असं घडतंय माझ्यासोबत की मालिकेत माझं प्रॉपर लग्न होतं मेहंदी संगीत हळद प्रॉपर प्रॉपर वाली शादी त्यामुळे कडक मला त्यामुळे मी खूप खुश आहे ओवरऑल की माझ्या लग्नासाठी एवढा मोठा तामझाम केला ताम येस पण फार सुंदर दिसतेस तू जरा सांग या लुक बद्दल हा लुक आमच्या वैशाली ताई आहेत वैशाली देशमुख त्यांनी हा सगळा केलेला आहे सो बऱ्याचदा असं होतं ना की नवऱ्या नवरी मुलीची साडी आपण रेड ग्रीन असं असं बघतो पण हा कलर फार कमी बघतो आपण सो ह्या कलरची साडी ही साडी देन दागिने सगळं सगळं पारंपरिक लूक केला आहे आणि मी पर्सनली लाईक पहिल्यांदा मी हे सगळं असं कोपा को, कोपाच म्हणतात कोपा ना कोपा हां हे पहिल्यांदा करते मी हे चांगलं येतो अँटीना ज्याला तू मग अशी म्हणालीस तर चॅप्टर आहे येस तू <laughs> <Yes. laughs> मग अशी म्हणालीस की पहिल्यांदा असं होतं की लग्नासाठी एवढं तामझाम खरं तर ना ही गोष्ट सोपी नाही आहे की रोज येणं तयार होणं बारा तास या लुकमध्ये शूट करणं आणि परफॉर्म करणं काय आहे सेटवर नेमका माहोल प्रतीक्षा आणि कसं मॅनेज करतेस नाही अगं अगदीच सोपं नाहीच आहे सोपं सोप, कारण बघ ना आपण जेव्हा नॉर्मली एखाद्या आपल्या घरातल्या फंक्शनमध्ये जातो तेव्हाच आपण घरी आल्यानंतर किती थकलेलो असतो आणि त्यात हे एवढं सगळं करून शूट बारा तेरा तास म्हणजे फारच अवघड पण ठीक आहे आता त्याची सवय झालेली आहे आणि ओवरऑलच मी तुला जसं आता म्हणाले की शादी त्यामुळे मला असं खूप छान वाटतं हां आणि सगळेजण इतके मस्त आहेत ना ग सेटवरती की आम्ही दंगा करतो आणि आत आमचं शूट कधी सुरू झालं कधी कधी रात्र झाली आहे का आम्हाला काहीच कळत नाही त्यामुळे लाईक खूप मस्त चालू आहे छान सॉर्टेड एट आता एवढा सुंदर लुक तर तू केला आहे साडी आहे सुंदर दागिने आहेत मंगळसूत्र आहेत या मुंडावळ्या आहेत त्याच्यानंतर कोपा आहे मला सांग यापैकी जर एखादी गोष्ट मी तुला म्हणाले की तुला ढापायची आहे किंवा तुझी आहे तुला घ्यायची आहे तर तुला तुझ्या लुकमधलं काय घ्याय घरी घेऊन जायला आवडत हां हे मुहूर्तमणी हे मला खूप आवडले क्यूट सो मी हे ढापेन अगदीच हा किसी को आता सिरियलच्या लग्नासाठी एवढी की मेहनत केल्यानंतर प्रत्यक्ष रिअल लाईफ वेडिंगसाठी किती एक्साइटेड असतो आणि लाजली ग ती उत्सुकता तेव्हाही अशी दिसणार येस हो म्हणजे असं बऱ्याचदा होतं की अरे काय सगळे सण किंवा सगळ्या गोष्टी नट्टापट्टा आपण सिरियलमध्ये मध्ये केलंच आहे काय फार त्याचं कौतुक नाही पण असं नाहीये मी जेव्हा खरं म्हणजे लग्न करेन तेव्हा मी लाईक नेक्स्ट लेवल लाईक आत्ता जी मी एक्सायटेड आहे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जो कोणी मुलगा असेल त्याची एक्साइटमेंट पण लाईक मीच घेतलेली असेल ती सगळी की हा असं सगळ्यांची मिळून एक्साइटमेंट माझी डबल टिबल असेल ती लग्नासाठी रणदीवे कुटुंब आम्हाला एकत्र दिसत आहे तुम्ही सगळे फंक्शन धमाल करताय पण या सगळ्याच्या मागे एक बॅक स्टोरी सुद्धा चालली आहे ती म्हणजे खरंच लग्न होणार का होणार तर ते कोणाशी होणार सौमित्रचं काय असे बरेच प्रश्न या सगळ्याच्या माध्यमातून तर उपस्थित होत आहेत प्रतीक्षा म्हणजेच ऐश्वर्या काय थोडंसं रिवील करायला आवडेल रिव्हील नाही करता येणार कारण मी खूप मेहनत घेतली आहे त्या प्लॅनवर सो आत्ता रिव्हिल करून नाही चालणार तर तुम्ही बघितल्यानंतर अगदीच तुम्हाला कळेल पण मी सांगेन तुम्हाला की तो काय ट्विस्ट आहे आणि ते काय घडत आहे काय केलंय मी आणि मग माझ्या बाबतीत काय होतंय आहे त्या दोघांच्या बाबतीत काय होतं आहे हे तुम्हाला सिरियलमध्ये येस 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 ना होणार आहे हे बघ हा मग ते कोणाशी झालंय ते बघायला मिळणार पण मग आज जर मी तुला म्हणाले या निमित्तानं ऐश्वर्या उखाणा घे तर ऐश्वर्या काय उखाणा घेईल आणि मला बघायचं कोणाचं नाव घेते उखाण्यात मी खाते रोज बदाम आणि खजूर mm -hmm. मी खाते रोज बदाम आणि खजूर टिंब रावांना करावी लागणार माझी रोज जी हुजूर जी हुजूर जी हुजूर टिंबटिंब मला बघायचंय आता काय कोणाचं नाव भरत पण प्रतीक्षा मजा आली गप्पा मारतशी कम आल होती तुझी की तू तु कधी येशील आपण कधी छान गप्पा मारू लग्न <laughs> आहे आणि सगळेजण छान तयार झालेत हळद मेहंदी सगळंच आहे काय प्रेक्षकांना इन्व्हिटेशन देशील मालिका बघण्याचं आणि लग्न सोहळ्याला आहे हा मी हेच सांगेन की आ, स्पेशली मी खूप एक्सायटेड वेग, आहे या लग्नासाठी आणि जसं तुम्हाला माहिती आहे की ऐश्वर्याने बरेचसे वेगवेगळे प्लॅन्स केलेले आहेत मग तुमचे जे लाडके कलाकार आहेत सौमित्र सारंग मग जानकी ऋषिकेश तर ह्या ज्या काही पार्लल ज्या काही गोष्टी सुरू आहेत तर त्यात काय घडणार आहे काय होणार आहे अजून हे लग्न सुरळीत पार पडणार आहे की नाही सौमित्राला मी जे किडनॅप करून ठेवलेलं आहे सो त्याचं काय होणार आहे त्याचं माझं आणि लग्न होणार आहे का किंवा सारंगचं आणि माझं लग्न होणार आहे का यासाठी तुम्हाला शो बघावा लागेल आमचा घरोघरी मातीच्या चुली आणि मी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देते या माझ्या लग्नाला <laughs> कुणासोबत आहे ते नाही सांगणार मी आत्ता थँक्यू प्रतीक्षा आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू